नमस्कार, VCN न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे. अकोला लोकसभा मतदारसंघात जुन्याच गड्यांचा नव्याने डाव मांडण्यात आला आहे. भाजप काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी लढत होणार असली तरी गेल्या निवडणुकीतलंच तिन्ही उमेदवार पुन्हा रिंगणात उतरल्याने नवे काही दिसून येत नाही. लढतीच्या पुनरावृत्तीमुळे निवडणुकीतील रस निघून गेल्याची चर्चा असून कार्यकर्त्यांमध्येही निरुत्साहाचे वातावरण दिसून येते. अकोल्यातील समीकरणच जुळवून आणण्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. अकोल्यात तिरंगी लढत होण्याचा गत 3 लोकसभा निवडणुकीतील इतिहास आहे. या निवडणुकीमध्येही भाजपाचे संजय धोत्रे, काँग्रेस हिदायत पटेल आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. काँग्रेसकडून सुरुवातीला ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याचे प्रयत्न झाले. वंचित आघाडीचा महाआघाडीत समावेश झाला असता तर अकोल्याची जागा ऍडव्होकेट आंबेडकरांसाठी सोडण्याची काँग्रेसची तयारी होती. मात्र त्यांच्यात आघाडी होऊ न शकल्याने काँग्रेसकडून उमेदवारांची चाचपणी करण्यात आली. 2014 निवडणुकीचे चित्र पाहिल्यास संजय धोत्रे हे 456,472 मते घेऊन विजयी झाले होते. काँग्रेसचे हिदायत पटेल 253,356 मतांसह द्वितीय स्थानावर तर 238,776 मतांसह ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकरांना तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले होते. गेल्या 5 वर्षात बरेच समीकरणे बदलली आहेत. काँग्रेस आणि भाजपाकडून 2014 निवडणुकीतील रणनीतीचाच पुन्हा वापर होणार आहे. काँग्रेसचे हिदायत पटेल यांनी गत निवडणुकीत मोदी लाटेमध्ये दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती. यावेळीच निवडणूक जिंकण्यासाठी लढणार असल्याचे ते सांगतात. गेल्या 3 दशकापासून अकोल्यात काँग्रेसला जिंकता आले नाही. ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी विविध प्रयोग करूनही त्यांना स्वबळावर लोकसभा गाठता आली नाही. त्यामुळे काँग्रेस आणि ऍडव्होकेट आंबेडकरांपुढे इतिहास बदलण्याचे आव्हान राहील. यावेळेस 2014 पुनरावृत्ती होते की बदल घडून येईल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. ब्युरो रिपोर्ट, VCN न्यूज, अमरावती. सासरचे आले की बरोबर जातात चिकन आणायला. आज माझ्या माहेरची मंडळी येणार म्हटलं तर बसले पेपर मध्ये डोकं. अहो, चिकन ते दारात चालत येणार आहे का? मॅडम, तुम्ही ऑर्डर केलेलं चिकन. चिकन हो घे, अगं आपलंच आहे ते. अहो, पण हे ताजं आहे का? मॅडम, अमृता चिकन मध्ये आम्ही फक्त ताजं चिकन ग्राहकांकडे पोहोचवतो. इतकंच नव्हे तर स्वच्छ आणि निर्जंतुक वातावरणात आमच्या कोंबड्या वाढतात. त्यामुळे केवळ चवीलाच नव्हे तर निरोगी आरोग्यासाठी सुद्धा अमृता चिकन हा सर्वोत्तम पर्याय. बघ, आलं ना चिकन चालत दारात. अमृताज चिकन 8983993001.